पब्लिकली बी एकदा होऊन जाऊ द्या, एकदा सरकारीरित्या म्हणजे निवडणूक आयोग, आणि पब्लिकली म्हणजे एखाद्या हॉलमध्ये एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवलं पाहिजे. अनेक डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी केले आणि EVM हे हॅक होऊ शकतं असं सिद्ध करून दाखवलं पाहिजे पब्लिकला, आणि मगच त्यांनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. परंतु जनतेने त्यांना नाकारलेलं आहे, स्पष्ट जनादेश आमच्या बाजून दिलेला आहे. आणि जेव्हा जेव्हा जनादेश आमच्या बाजून आला तेव्हा तेव्हा या विरोधी पक्षांनी आमच्यावर अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप केले. शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पद शिरसाटांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पद जर भाजपकडे जात असेल तर आम्हाला गृह खातं आम्हाला द्यायला पाहिजे, कसं पाहतात तुम्ही? ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. हा निर्णय ना शिरसाटांच्या हातात आहे ना माझ्या हातात आहे. सृष्टी बसतील, एकत्र चर्चा करतील आणि जो निर्णय होईल तो सगळेजण मान्य करतील. भाई जगताप यांनी आयोगावरती कुत्ता म्हणून टीका केलेली आहे, कसं पाहता? असं त्याच्यावर मी काय बोलायचं, त्यांनाच विचारलं पाहिजे कोणत्या अर्थानं तुम्ही त्यांना असं म्हणलं. सर, पवार ठाकरे काँग्रेस हे EVM बाबत आक्षेप घेत आहे, पण जे महादेव जानकर तुमच्या सोबत आहेत ते देखील म्हणतात की EVM हॅक होत आहे आणि मी इंजिनियर आहे. महादेव आमच्या बरोबर एक टांग महादेवाची आमच्या सोबत एक बाहेर आहे. महादेव जानकर माझे मित्र आहेत चांगले, मी त्यांना आत्ता बोललो. पण महादेव जानकर एक आमच्या संग एक आमच्या बाहेर आहे हे कळालाच मार्ग नाही. पण त्यांचं ते EVM हा विषय सोडून द्या, एकूणच सगळ्यांच्या संदर्भात मी बोललो. ज्याला ज्याला कोणाला ऑब्जेक्शन त्यांनी एकत्र यावं, निवडणूक आयोगाने त्यांना पाचारण केलं त्या ठिकाणी त्यांनी हॅक करून दाखवावं, किंवा एखाद्या प्रदर्शन हॉल तयार करावा आणि त्या हॉलमध्ये EVM ठेवून कोण जे यांचे जाणकार इंजिनियर त्यापेक्षा वरिष्ठ इंजिनियर त्यांनी पब्लिकली ते हॅक करून दाखवावं, तरच त्यांचं म्हणणं खरं आहे असं समजलं जाईल. नसता आपल्या पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडण्याचा हा प्रयोग आहे त्यांचा. मुख्यमंत्री कोण होतं भाजपचा? अरे राजा, भाजपचा देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित आहे का? मला असं वाटतं की या राज्यामध्ये ज्या काही निवडणुका लढल्या गेल्या यांनी एकनाथ शिंदेच्या नावावर निवडणूक लढली, राष्ट्रवादीने अजितदादाच्या नावावर निवडणूक लढली आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही निवडणूक लढली आणि एकूण सगळी निवडणूक राज्याची ही एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढल्या गेली. आणि त्यामुळं पक्षश्रेष्ठी आमचा विधिमंडळ पक्षाचा नेता जो निवडेल तो आमचा मुख्यमंत्री राहील. तर रावसाहेब दानवे यावेळी माध्यमांशी संवाद साधत होते. जनादेश आमच्या बाजूने, EVM हॅक होऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलंय. पराभवाचं खापर विरोधकांनी EVM वर फोडणं चुकीचं असल्याचं दानवे म्हणाले.